नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिनमध्ये स्वागत. मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे. अंदमान निकोबार बेटावर पावसाच्या सरी बघायला मिळाल्या आहेत. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती मिळते आहे. अंदमानात पावसाच्या सरी आले पडलेले आहेत, दाखल झालेले आहेत. अंदमानात पाऊस पडलाय आणि केरळमध्ये 1 जूनला मान्सून दाखल होईल असं सांगितलं जात आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे, केरळमध्ये मान्सून दाखल झाला की त्यानंतर पुढच्या काही दिवसात तो महाराष्ट्रात येत असतो, त्यामुळे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं जात आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल झालेला आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे, मान्सून अंदमानामध्ये दाखल झाला आहे. अंदमान निकोबार बेटावर पाऊस पडलेला आहे आणि 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून मिळते. राज्यात मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त होते, कारण केरळमध्ये मान्सून 1 जूनपर्यंत येईल असं सांगितलं जात आहे. तर अंदमान निकोबारमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत. मान्सूनचं वेळेत आगमन होतं की नाही, मान्सून किती दिवस उशिराने येतो, मान्सून लवकर येतो का, आणि मान्सून जर उशिराने आला तर तो किती उशिरापर्यंत, म्हणजे पुढचे किती दिवस तो थांबतो, अशा सगळ्यांवर खरं तर पीकपाणीचं वर्षभराचं गणित अवलंबून असतं. त्यामुळे खरं तर ही बातमी महत्त्वाची आहे. आता आपण बोलूया पुढच्या बातम्यांकडे. सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखं आश्चर्य नाही, अशी खोचक टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी. तौक्ते या वादळानं कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्याची पाहणी करण्याकरता राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटो दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी नाईकीचे की प्युमाचे बूट घातलेत हे माहीत नाही, परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत असा उपरोधिक टोला नवाब मलिकांनी लगावलाय. घरात बसायचं ह्यांनी आणि अधिकार आमचा सांगायचा, म्हणजे ह्यापेक्षा लोकशाहीची राजकारणाची थट्टा दुसरी असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बूट पाहण्यापेक्षा प्युमाचे आहेत की कुठले बोलले दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचे, तुम्ही आता कोकणात जा, जर मदत केली नाही तर कोल्हापुरी चप्पल बुटाच्या ऐवजी नवाब मलिक तुम्हाला दाखवल्याशिवाय कोकणची जनता या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, एवढा संताप आज कोकणच्या जनतेमध्ये या ठिकाणी आपल्याविषयी झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. मुख्यमंत्री 3 तास कोकण दौऱ्यावर होते, मुख्यमंत्री काही तातडीची मदत करतील अशी लोकांना अपेक्षा होती असं म्हणत प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी देखावा करायला कोकण दौरा केला असं सुद्धा दरेकर म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला असं ते म्हणाले. ज्या कोकणी माणसानं शिवसेनेला भरभरून दिलं त्या कोकणवासियांच्या तोंडाला तरी पानं पुसू नयेत अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसू नका, तात्काळ मदत करणं अपेक्षित होतं, ती जाहीर केली नाही मुख्यमंत्र्यांनी आणि 3 तासाचा दौरा केला असं प्रवीण दरेकर म्हणाले. एका बाजूला आमचा 3 दिवसाचा दौरा आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री यांचा 3 तासाचा दौरा. बरं, 3 तासाचा दौरा करायलाही हरकत नाही, त्याचं स्वागत त्या ठिकाणी निश्चितपणे कोकणवासियांनी केलं असतं. 3 तासाच्या दौऱ्यामध्ये येऊन कोकणवासियांना काहीतरी भरघोस मदत जाहीर करतील अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काडीमात्र मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना त्या ठिकाणी केली नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती येते
त्यावेळेला तात्काळ अंदाजे त्या ठिकाणी आपण मदत करत असतो, तात्काळिक उपाययोजना करत असतो, अशा प्रकारची कुठलीही घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी न करता कोकणच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गडचिरोलीतून एक महत्त्वाची बातमी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झालेली आहे. यात 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं चिंतेचं वातावरण आहे. C-60 कमांडोजनी पैदीच्या जंगलात माओवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे. 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. पोलीस आणि माओवाद्यांमध्ये कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये C-60 कमांडोजनी माओवाद्यांना कंठस्नान घातले. 13 माओवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. पैदीच्या जंगलात ही चकमक झालेली आहे. घनदाट असं जंगल आहे ज्यात चकमक झालेली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांचं वळसे पाटील यांनी कौतुक केलं. 12 वर्षांपूर्वी 21 मे 2009 मध्ये शहीद झालेल्या 16 जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. महाराष्ट्रातील गडचिरोली जवळच्या छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंदर्भात आपले मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमा भागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा करणार आहे असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. तुमचा गृहमंत्री म्हणून गडचिरोलीचा हा पहिला दौरा आहे, तुमचा पहिला दौरा आणि आज पोलीस माओवाद्यामध्ये झालेली चकमक, पोलिसांना मिळालेलं यश, काय म्हणाल सर तुम्ही या एन्काउंटरच्या संदर्भात? मी एवढं सांगेन की आजचा दिवस सुद्धा तशा दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकतर 2009 साली आजच्याच दिवशी या माओवाद्यांनी पोलीस अनेक पोलिसांना त्या ठिकाणी मारलं होतं. आज दहशतवाद विरोधी दिवस आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि आज इथे आलेले असताना सकाळीच 6 वाजेच्या दरम्यान जवानांमध्ये आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. त्याच्यामध्ये 13 माओवाद्यांचं त्या ठिकाणी कंठस्नान झालेलं आहे. त्यामुळं ही या जवानांनी केलेली एक महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी. सर मला एक सांगा, तुम्ही आज परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला. लगतच्या बाजूला छत्तीसगड आहे जे देशातलं सर्वात असुरक्षित केंद्र झालेलं आहे, ज्या ठिकाणी जवानांच्या वर हल्ले होतात, जीव जातात. अशा परिस्थितीत गडचिरोली पोलीस माओवाद्यांच्या विरोधात यश मिळवत असताना छत्तीसगडचं अपयश, त्या दोन राज्यांच्या समन्वयासंदर्भात तुम्ही एक म्हणाला होतात की काही राज्य सरकार त्यांना पत्र लिहिणार आहे, तर नेमकं काय राहील सर? आज ज्यावेळेला मी आढावा घेतला त्यावेळेला माझ्या असं लक्षामध्ये आलेलं आहे की गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रातले पोलीस हे मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करून अतिशय दक्ष पद्धतीनं त्या ठिकाणी माओवाद्याचा बिमोड करायचा प्रयत्न करतात. पण यालाच लागून असलेल्या छत्तीसगडच्या काही भागामध्ये त्या ठिकाणी छत्तीसगडची जेवढी यंत्रणा असायला पाहिजे तेवढी यंत्रणा नाही. म्हणून मी असं सांगितलं की मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्याच्या संदर्भातलं एक पत्र छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं जाईल, एक पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना लिहिलं जाईल, तशी विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करेन. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कटेजरी, गडचिरोली. विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का नाही असा प्रश्न विचारण्यात आला. या घडीला एक महत्वाची बातमी येते आहे. 6 महिने उलटून गेले तरी अद्याप निर्णय का घेतला गेला नाही असाही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. हायकोर्टाचा राज्यपालांना सवाल. रतन सोली यांनी याचिका केलेली होती, त्यावर हायकोर्टाने राज्यपालांना हा सवाल केलेला आहे. राज्य सरकारसह अन्य प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यपालांच्या सचिवांनाही प्रतिवादी करण्याचे निर्देश देण्यात आले. सुनावणी 9 जूनपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का केली गेलेली नाही असं हायकोर्टाने राज्यपालांना विचारलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. सुष्मिता, काय सांगाल अपडेट? रतन सोली यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये टाकलेली होती आणि
सहा महिने उलटून गेले तरी सुद्धा विधान परिषदेवरती नामनिर्देशित जी पदं असतात ती भरणं खरं तर फार गरजेचं असतं. त्याच्यासाठी एक कालावधी जो आहे तो सुद्धा उलटून गेलेला आहे आणि त्याचमुळे सदस्यांची नियुक्ती का झाली नाही अशा पद्धतीचा सवाल हायकोर्टानं विचारला होता. आपल्याला माहिती की जे मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी हा निर्णय घ्यायचा असतो परंतु याच्यामध्ये उशीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे कोर्टानं याच्यामध्ये मध्यस्थी करत एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी या सर्व पदांची योग्य त्या पद्धतीने नामनिर्देशित जी पदं आहेत त्या सदस्यांची नियुक्ती करावी याच्यासाठी सुद्धा सवाल उपस्थित केलेले आहे. राज्यपालांनी जो प्रतिवादित ह्या सगळ्या निर्देश दिलेले आहेत त्याच्यानंतर आज आपल्याला माहिती की 9 जून पर्यंत हे पूर्णपणे काम जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा या सगळ्या पदांच्या नियुक्तीबद्दल अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले होते, अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते, वातावरण तापलेलं होतं. दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने सुद्धा या मुद्द्यावरून आलेले होते. राज्यपालांना लक्ष केलं जात होतं. 12 आमदारांची नियुक्ती अजून का झालेली नाही, 6 महिने उशीर या सगळ्या गोष्टीला का लागला असा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. धन्यवाद सुष्मिता माहिती दिल्याबद्दल. पुढची बातमी, म्युकर मायकोसिसला संसर्गजन्य आजार जाहीर करा अशा सूचना केंद्रानं राज्याला केलेल्या आहेत. मात्र म्युकर मायकोसिस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नसल्याचा रिपोर्ट टास्क फोर्सनं दिलाय. केंद्राची सूचना टास्क फोर्सच्या बैठकीत मांडू असा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. म्युकर मायकोसिस संदर्भातला हा मुद्दा आहे. म्युकर मायकोसिसला संसर्गजन्य आजार घोषित करा अशी मागणी करण्यात आली होती, पण एकापासून दुसऱ्याला तो आजार होत नाही त्यामुळे तो संसर्गजन्य नाही असं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्राची सूचना टास्क फोर्सला सांगितली जाईल असं टोपेंनी स्पष्ट केलंय. आपले टास्क कमिटीचे जे चेअरमन आहेत डॉक्टर संजय ओक यांनी त्यांच्या वेबिनारच्या अनुषंगाने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. तर असं असताना आपण हा कॉन्टॅजियस डिसीज नाहीये, एकमेकांपासून एकमेकांना होणारा डिसीज नाहीये, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग असल्यामुळे केंद्र शासनाने हे जे काही म्हणजे आपल्याला सूचित केलेलं आहे तर त्या संदर्भात टास्क फोर्समध्ये हा विचार ठेवण्यात येईल आणि नंतर आम्ही त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेऊ. आता बातमी आहे नागपुरातून. नागपूरच्या महाराष्ट्र बाग प्राणी संग्रहालयातील जान या नावाच्या वाघाची कोरोना चाचणी करण्यात आली. या वाघाच्या नाकातून पाणी वाहू लागल्यानं महाराष्ट्र बाग प्रशासनानं त्याची तातडीनं चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या वाघाचे स्वॅब भोपाळ इथल्या लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. 2 दिवसांमध्ये त्याचा अहवाल येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. वाघाची कोरोना टेस्ट करण्याची ही नागपूरमधली पहिलीच घटना आहे. तिचं सॅम्पल कलेक्ट केलं आणि ते सॅम्पल चेकअप केलं, त्याचा रिपोर्ट काल संध्याकाळी आलेला आहे. तसंही आपल्याला त्या वाघिणीमध्ये खोकलाचा प्रकार नव्हता, त्या व्यतिरिक्त तिचं टेम्परेचरही तापमानही नॉर्मल होतं, म्हणून मग आपण तिला कोणत्याही प्रकारची औषधं देण्याऐवजी फक्त विटॅमिन मिनरल असं ॲडिशनल सपोर्टिव्ह आपण फक्त इंजेक्शन सुरू केले होते आणि काल संध्याकाळी तिचा रिपोर्ट आला तर तो रिपोर्टही कोरोनाचा निगेटिव्ह होता. स्वागत. एक महत्वाची बातमी येते. तोक्ते या चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळून देखील राज्य सरकार आणि प्रशासनानं खबरदारी घेतली नाही. तोक्ते चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळून सुद्धा खबरदारी घेतली नाही अशी टीका केली जाते. मालवण तालुक्यातील आंबा बागांची सुद्धा पाहणी करण्यात आली. झाडाच्या झाडं उन्मळून पडलेली आहेत. केवळ यंदाच्या वर्षीचंच नाही तर दीर्घकालीन स्वरूपाचं हे नुकसान आहे असं सुद्धा म्हटलं गेलंय. देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे. कोकणच्या दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस, त्यावेळेला त्यांनी हा संवाद साधलाय. कोकणाला भरीव मदतीची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोकणातल्या आंबा बागायतदाराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे तात्पुरतं नव्हे तर वर्षभराचं नुकसान झालेलं आहे असंही त्यांनी सांगितलंय. कोरोना संदर्भातली बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा घटलाय. आज राज्यात 29,644 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. राज्यात आज 555 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद होती आहे. 44,493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आज 367,121 इतकी आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, दिलाशाची बाब म्हणावी लागेल, आकडा कोरोना रुग्णांचा घटलेला आहे राज्यातला. आज राज्यात कोरोना रुग्ण संख्या बाधितांची आहे ती कमी होताना दिसते. दुसरीकडे मृत्यूचा आकडा सुद्धा कमी झालेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जी आकडेवारी येत समोर येत होती त्या तुलनेने, कारण की आपण जर राज्याची महाराष्ट्राची आकडेवारी काही मागील आठवड्यामध्येच जर पाहिली तर ती साधारणतः 50,000 वर होती. ती आता साधारणतः 29,000 आली, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये घट यात होताना दिसते. आज 500 मृत्यू दर मृत्यूची संख्या आहे रुग्णांची, जी मागील आठवड्यामध्ये साधारणतः 800-900 होती. म्हणजे रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. दुसरीकडे रिकव्हरी रेट जो आहे तो वाढताना दिसतोय, कारण की एक वेळ अशी आली होती महाराष्ट्रामध्ये की रिकव्हरी रेट हा 81% होता, आता तो 91 वर गेलेला आहे, म्हणजे साधारणतः 92% गेलेला आहे. तर एक सगळ्यात चांगला भाग म्हणला जातो की रिकव्हरी रेट वाढणं म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे वाढतंय. पण आजची जी आकडेवारी दिसते त्याच्यामध्ये शहराच्या तुलनेने ग्रामीण भागामध्ये अद्यापही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रासाठी डोकेदुखी आहे. पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अधिक फोकस करावा लागणार आहे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी. सुवर्णा. नक्की सागर, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. मुंबईमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएमसीने सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. हॉटेल कर्मचारी, फेरीवाले आणि मेडिकल दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नंतर आता महापालिकेनं ऑटो आणि चालकांची कोरोना चाचणी सुरू केलेली आहे. दादर परिसरामध्ये बीएमसीकडून अशाच प्रकारची अँटीजेन टेस्ट केली जाते. बीएमसीच्या अँटीजेन टेस्टचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष दीक्षित यांनी. मुंबईत पुन्हा एकदा टेस्टिंगची जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या आपण उभे आहोत मुंबईच्या दादर परिसरात आणि आपण पाहू शकता की इथे जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत, जे की सुपर स्प्रेडर्स आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन कॅम्पेन सुरू केलं आहे. त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाते, कारण हे लोक जास्त जे प्रवासी असतात त्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे बीएमसीनी आता टॅक्सी ड्रायव्हर्स आणि ऑटो चालक जे आहेत त्यांची टेस्टिंग सुरू केली आहे, अँटीजेन टेस्ट केली जाते. याबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे आपल्याबरोबर बीएमसीच्या हेल्थ ऑफिसर डॉक्टर इनामदार मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, नवीन एक कॅम्पेन बीएमसीनी सुरू केलं आहे, टॅक्सी ड्रायव्हर्सची टेस्टिंग केली जाते. ब्रेक द चेन अंतर्गत महत्त्वाचं आमचे 3 क्रायटेरियाज आहेत. एक आहे टेस्टिंग, एक आहे ट्रेसिंग आणि थर्ड इज ट्रीटमेंट. तर महत्त्वाचं त्याच्यात एक टेस्टिंग हा एक प्रकार येतो, आणि टेस्टिंगनी जितके पॉझिटिव्हिटी आम्ही बाहेर काढू शकू अशा लोकांनी पुढे स्प्रेड करण्याचे चान्सेस कमी असतात. त्या अंतर्गत आता आपण टॅक्सी ड्रायव्हर्स आणि रिक्षावाले जे दररोज वाहनातनं फिरत असतात, ॲज वेल ॲज पुष्कळ लोकांना कॅरी करतात, तर त्यांना होण्याचा संभव जास्त असतो, अशा लोकांचं टेस्टिंग आम्ही सुरू केलेलं आहे. मॅडम, कशा पद्धतीचा त्यांचा रिस्पॉन्स आहे? काही लोकांना आम्ही इथे बघितलं की ते टेस्ट करायला रेडी होत नाही आहे. काय चार्जेस आहेत ह्याचे? बी एम सी तर्फे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं. पण लोकांचं बेसिकली जे लोक कॅरी करतात पर्सन्स ते थांबायला तयार नसतात, आणि बी एम सी मात्र त्यांना मोटिवेट करते की बाबा जास्तीत जास्त टेस्टिंग करा, त्यांच्यासाठी सो फायदेशीर आहे, ॲज वेल ॲज द लोकल जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी. तर आपण पाहू शकता की लोक बीएमसीला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे इथे पोलिसांची देखील मदत घेतली आहे. पोलिसांची आपण बघू शकता, पोलीस देखील इथे उपस्थित आहेत, जे लोकांना टेस्ट करण्यासाठी कन्व्हिन्स करत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित आशिष दीक्षित, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये तर इथेच थांबणार आहोत. जाताना फक्त एकच आवाहन करू, कोरोना संदर्भातली जी त्रिसूत्री आहे त्याचं नक्की पालन करा. कुठल्याही परिस्थितीत मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आणि हात सतत धुवत राहा, किंवा जर बाहेर असाल हात धुतायत नसेल तर सॅनिटाईज करत राहा. इथेच थांबतो, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.